ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीने कल्याणमध्ये घंटानाद आंदोलन केलंय. ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने कल्याणमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आलंय. भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. भारतीय लोकशाही सर्वश्रेष्ठ संविधानमुळे समृद्ध आहे. जगातील अनेक लोकशाही देशांनी ईव्हीएम मशीन नाकारली, मात्र भारतातील प्रस्थापित सरकारने ईव्हीएम मशीनचा स्वीकार केलाय. येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, म्हणजे खऱ्या लोकप्रतिनिधींना संधी मिळेल, अशी आमची मागणी असल्याचं भारिपाचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते यांनी यावेळी सांगितलं. कल्याण पश्चिम मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. महात्मा फुले चौक, मोहम्मद अली चौक, बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील कार्यालयावर या आंदोलकांनी धडक दिली. यावेळी तहसीलदारांना आगामी निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन न वापरता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.